दरम्यान मिठी नदी प्रकरणावरून प्रसाद लाड आणि आदित्य ठाकरे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। 2005 सालापासून 2022 सालापर्यंत सातत्याने मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी 1300 कोटी रुपयाहूनही अधिक कोटी रुपयाचा खर्च हा महापालिकेतून केला गेला। या बाबतीत मी लक्षवेधी लावली होती। प्रभारी मंत्री सन्माननीय उदय सामंत यांनी यावर SIT ची चौकशी केली जाईल। क्रांतीनगर आणि समतानगरमधल्या तिथे राहणाऱ्या ज्या दरवर्षी पाण्याखाली बुडून जाणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांना, अधिकृत झोपडपट्टी धारकांना तात्काळ घरं दिली जातील ही दोन आश्वासनं देऊन याची संपूर्ण SIT ची चौकशी केली जाईल। मिठी नदीच्या गाळ उपसा संदर्भात जी आहे तर SIT चौकशी जी आहे ती विधान परिषदेमध्ये लावण्यात आलेली आहे। नुकतेच प्रसाद लाड जे आमदार जे आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला नाही। अशीच चौकशी मला वाटतं मणिपूरमध्ये जे चाललंय तिथे पहिलं व्हावी। आपण पाहिलं असेल ह्या चौकशी अनेक लावलेल्या आहेत गेल्या एका वर्षात। बदनाम करण्याचा प्रयत्न मुंबईचा महाराष्ट्राचा हे सगळं चालू आहे, पण मुंबईला बदनाम करण्यासाठी किंवा महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी जशी यांची सगळे पूर्ण प्रयत्न चालू आहे तसं मणिपूरमधून जे व्हिडिओ येत आहेत महिलांवर जे अत्याचार सुरू आहेत। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।